सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळावे. स्टे होम, स्टे सेफ, घरीच रहा, सुरक्षित रहा. या सुरक्षितच्या काळात आपण सर्वांनी दुपारच्या वेळी विविध रेसिपी बनवत आहोत. मग त्यामध्ये समोसा असेल, ढोकळा असेल, कचोरी असेल. यासोबत आपल्याला लागतं ते म्हणजे टोमॅटो सॉस. आणि हा सॉस आपल्याला घरीच बनवता आला तर हो, आपण टोमॅटो सॉस घरीच बनवूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच टोमॅटो सॉस कसा बनवायचा, अगदी सोपी रेसिपी आहे, करून पहा. नक्की आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रसरसीत लाले लाल अर्धा किलो पिकलेले टोमॅटो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार जास्तही टोमॅटो घेऊ शकता, पण मी या ठिकाणी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीप्रमाणे साखर, मीठ. आता या ठिकाणी आपण टोमॅटोची वरची साल आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पिकलेल्या टोमॅटोची हळूवारपणे वरची साल काढून घ्यायची आहे. टोमॅटोची साल काढणं गरजेचं आहे. ही रेसिपी सर्वांनी करून पहा. नक्कीच कोणत्याही प्रकारचे रसायन न मिसळता आपण चांगल्या प्रतीचा टोमॅटो सॉस बनवू शकतो. अशा प्रकारे मी सर्व टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे. आता साल काढून झालेली आहे. सर्व टोमॅटो अशा प्रकारे एका प्लेटमध्ये आपण घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाहूया. आता हे सर्व टोमॅटो आपण अशा प्रकारे फोडी करून घेऊया. टोमॅटोची मधोमध कापून व्यवस्थित आपण कट करून घेऊयात. अशा प्रकारे कट झालेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. ज्यूस आपण त्या भांड्यामध्ये ज्यूस बनवत असतो. ते भांड्यामध्ये या टोमॅटोचा ज्यूस बनवायचा आहे. ज्यूस तयार झालेला आहे. तो एका गाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घेऊया. टोमॅटो रोस गाळून घेत आहोत. त्यामधील बिया असतील, काही चोथा असेल तो बाजूला होईल आणि टोमॅटो अशा प्रकारे शिल्लक राहील. तो चौथा शिल्लक राहील. टोमॅटोचा बिया असतील, काही साल शिल्लक राहिली असेल त्या ठिकाणी चौथा होतो. आता या ठिकाणी आपला टोमॅटो ज्यूस तयार आहे. गॅस पेटूया. गॅसवरती एक पातेलं ठेवूया. त्यामध्ये तो टोमॅटोचा ज्यूस झालेला तो त्यात ओतूया. कमी गॅसवरती त्याला आता उकळून घेऊया. उकळी फुटत आहे. चांगल्या प्रकारे आपण उकळून घेऊया. चमच्याने या मधोमध व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे.
उकळी फुटलेली आहे, चांगला उकळत आहे, पहा। परत परत त्याला हलवून व्यवस्थित थोडासा घटपणा आणायचा आहे। आता आपण त्यात साखर टाकूया, चवीपुरती टाका, तुम्हाला हवे असेल गोड स्वास लागत असेल तर जास्त साखर टाकूया, कमी लागत असेल तर कमी, चवीनुसार तुम्ही टाकू शकता। मीठ टाकूया, परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हवा तसा टोमॅटो सॉस घट्ट पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ उकळून घेऊया। तुम्हाला तुमच्या चवीनुसार ज्या प्रकारे तुम्हाला सॉस पाहिजे त्या प्रकारे सॉस तयार होत आहे आणि आपला आता सॉस जवळजवळ तयार झालेलाच आहे। बंद करूया गॅस। आता आपला हा टोमॅटो सॉस तयार झालेला आहे आणि आता आपण एका वाटीमध्ये काढत आहोत। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही घरच्या घरी चांगल्या प्रकारचा टोमॅटो सॉस नक्कीच बनवून पहा। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। तयार झालेला आहे आपला टोमॅटो सॉस। थँक्यू।